आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचित राहुल आवाडे यांच्या स्वनिधीतून स्ट्रीट लाईट बसवण्यास प्रारंभ. दीपक तेली फाउंडेशनचे विशेष सहकार्य. हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे लक्ष्मी वसाहतीमधील वॉर्ड नंबर 6 मध्ये जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या स्वनिधीतून स्ट्रीट लाईट बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय. येथील दीपक तेली फाउंडेशनचा या कामी विशेष प्रयत्न होता. महालक्ष्मी मंदिर समोर माजी उपसरपंच अभिनंदन पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्ट्रीट लाईट बसवण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना अभिनंदन पाटील म्हणाले, महालक्ष्मी वसाहत परिसरामध्ये लाईटची जास्त सोय नसल्यामुळे या ठिकाणी अंधार होत होता. दीपक तेली फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांना भेटून भागामध्ये स्ट्रीट लाईट बसवण्याची मागणी केली. मागणीची तात्काळ दखल घेत महालक्ष्मी मंदिर, तानाजी चौक, 3 विहीर, चिंतामणी गणेश मंदिर या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवण्यास असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच दिवाळी सुरू होण्याच्या आज सदरचे स्ट्रीट लाईट बसवणार असल्याचं त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी रवी जावळे, अजित पाटील, दादासो वायभट, विनायक शिंदे, राजू पद्मन, सदाशिव आदमापुरे, आनंदा परीट, जाधव, अशोक तोडकर, नरेंद्र धुमाळे परीट, गणेश काशीद, बंडू पाटील, निलेश वारेकर यांच्यासह भागातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आज इथं लक्ष्मीपट्टी लक्ष्मी मंदिर जवळ होती. माननीय प्रकाशराजे आवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवडे साहेब यांच्या स्वनिधीतून इथं स्ट्रीट लाईट व्यवस्थाचा पाया खुरदाई शुभारंभ इथं झालेला आहे. आणि या आता नागरिकांची जी गैरसोय आहे, जी आजपर्यंत अंधारात राहत होता, आता इथून पुढेही या स्ट्रीट लाईट मुळे इथं उजेड आणि या सर्व लोकांच्या मागणीवरून ती करण्यात आली. आणि मी कोरची गावाच्या वतीनं माननीय राहुल आवडे साहेब यांचं हा जाहीर आभार मानतो. आणि असंच इथं तानाजी चौक आणि 3 विहिरीजवळही असं स्ट्रीट लाईटची व्यवस्था त्यांनी स्वनिधीतून करून दिली आहे. त्याबद्दल मी कोरची गावच्या व इथल्या सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांचा मी जाहीर आभारी आहे.